हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू माय राइज अप ट्यूटर चैनल्स। नाउ लेट्स स्टार्ट माय नेक्स्ट वीडियो ऑफ 9th स्टैंडर्ड एंड अनदर वीडियोस। लेट्स डोंट फॉरगेट टू सी ऑफ 11th एंड 12th स्टैंडर्ड्स फॉर द सब्जेक्ट ऑफ इंग्लिश। एंड आई एम नाउ ऑल्सो मेकिंग ऑफ 9th स्टैंडर्ड्स वीडियोज फॉर द सब्जेक्ट ऑफ इंग्लिश एंड SSTs English videos just now made by me more than three videos, and will starting by me for the SST videos also. So don't forget to see my channel and don't forget to subscribe. So let's continue now. 1.2, a synopsis: the Swiss family Robinson. What is in? I am telling to you short and sweet, so don't forget to listen it. Okay students, so what is in? I am telling to you summary first. Here the Swiss family Robinson is a novel written by Swiss clergyman Jonathan David Weiss. And what was his aim, what he wants to present to us? It aims at teaching young people values such as determination, love for one's family, cooperation, self-reliance, and prudent use of resources. Now start to see what is in our story. Students, continue here. I am saying to you and listen carefully. It's very easy to understand. Not to forget subscribe for my channel. Now student, listen. The Swiss Family Robinson is well-known adventure novel that people of many countries have enjoyed for more than 200 years. It has also been made into graphic novels and films. बघा मुलांनो, स्विस फॅमिली रॉबिन्सन ही अतिशय फेमस अशी नॉवेल आहे आणि त्यामध्ये बऱ्याचशा कंट्रीजमधल्या लोकांनी एन्जॉय केलेलं आहे जवळजवळ 2000 वर्षापासून. इट हॅज अल्सो बीन मेड इन टू ग्राफिक नॉवेल्स अँड फिल्म्स. ही जी टू ह्याच नॉवेलला त्यामध्ये ग्राफिक नॉवेल्समध्ये पण कन्वर्ट केलेलं आहे. त्याच्यावर त्या आधारित ग्राफिक नॉवेल्स बनलेले आहेत आणि फिल्म्सही बनलेल्या आहेत. द नॉवेल रिटन बाय द स्विस क्लर्जीमॅन जोनाथन डेव्हिड व्यास इज नॉट जस्ट अँड ॲडव्हेंचर. It aims at teaching young people values like self-reliance, determination, love for your family, cooperation, prudent use of resources. It also has good lessons relevant in natural science, good husbandry, and even mathematics. ह्या नॉवेल जी लिहिलेली आहे स्विस क्लर्जीमॅनने, स्विसच्या एका स्विझरलँडच्या एका धर्मगुरूने जोनाथन डेव्हिड व्यासने, हे फक्त ॲडव्हेंचर नाही आहे, धाडस नाही आहे, तर त्यांनी टीचिंग यंग पीपलला काही शिकवलेलं आहे, व्हॅल्यू शिकवलेलं आहे. त्यामध्ये सेल्फ रिलायन्स एक शिकवलेलं आहे, डिटर्मिनेशन, लव फॉर युअर फॅमिली आणि कोऑपरेशन, आणि कोणत्याही रिसोर्सेसचा प्रुडंट यूज केला पाहिजे. अजून काय त्यांनी सांगितलेलं आहे की यामध्ये जे काही त्यांनी गुड लेसन दिलेले आहे ते आधारित आहे, ते नॅचरल सायन्सवरती आहेत, गुड हजबंडरीवरती आहेत आणि इवन मॅथमॅटिक्सवर आहेत. आता सम एलिमेंट्स ऑफ द नॉवेल टू स्ट्रेच रियालिटी टू सर्टन एक्सटेंट, बट वी मस्ट कन्सिडर दॅट इट इज वर्क ऑफ फिक्शन, नॉट अ फॅक्ट फाईल. हे देखो काय बोललेलं आहे की हे वी मस्ट कन्सिडर दॅट हे काय आहे, इट इज वर्क ऑफ फिक्शन, नॉट अ फॅक्ट फाईल. ही काय रिअल फाईल नाही, इट्स वर्क ऑफ इमॅजिनरी वर्क. गिवन बिलो इन अ सिनॉप्सिस अँड आउटलाईन ऑफ इट इज बेसिक स्टोरी. नाउ स्टोरी बिगेन्स. हाउ वॉट इज द स्टोरी, लेट्स सी. नाउ सी हियर. विलियम, इलिझाबेथ अँड देअर चिल्ड्रन हॅड बीन ट्रॅव्हलिंग इन अ शिप वेन द शिप वॉज कॉट इन ग्रेट स्टॉर्म. द अदर पॅसेंजर्स इव्हॅक्युएटेड विदाउट देम. विलियम अँड हिज फॅमिली इन्क्लुडिंग द यंग चिल्ड्रन फ्रिज, अर्नेस्ट, जॅक अँड फ्रान्स वर लेफ टू सर्वाय अलॉन. दे वेदर द ग्रेट स्टॉर्म वेटिंग इन द शिप्स होल्ड. द शिप सर्वाय द नाईट अँड द फॅमिली फाउंड देमसेल्स विद इन साईट ऑफ अ ट्रॉपिकल डेझर्ट आयलँड. द नेक्स्ट मॉर्निंग दे डिसाइडेड टू गेट टू द आयलँड दे कुड सी बियॉन्ड द रीफ. With much effort, they constructed a vessel out of tubes. After they filled the tubes with food and ammunition and all other articles of value they could safely carry, they rowed towards the island. Two dogs from sheep named Turk and Juno swam beside them. The ship's cargo of livestock, guns and powdery, carpentry tools, hooks and disabled pinnace and provisions had also survived. See,
जे विलियम आहे, एलिझाबेथ आहे आणि त्यांची मुलं आहेत, ते ट्रॅव्हलिंगला निघाले होते शिपमधून. आणि त्यावेळेस शिप एक अचानक एका ग्रे स्टॉर्ममध्ये अडकली, वादामध्ये अडकली. आणि त्याच वेळेस अदर पॅसेंजर जे होते त्यांनी स्वतःची सुटका करून घेतलेली होती, व्हॅकेटर म्हणजे सुटका करून घेतलेली होती. पण विलियम आणि त्याची फॅमिली त्या मुलांबरोबर तिथेच अडकले. त्यामध्ये त्यांच्या मुलांची, चार मुलांची नावं होती फ्रिझ, अर्नेस्ट, जॅक आणि फ्रँच. आता त्यांना ग्रे स्टॉर्ममध्ये अडकल्यामुळे त्यांनी एका शिपचा आधार घेतलेला होता. शिप तिथेच रात्रभर तिथेच त्या शिपमध्येच ते बसून थांबले. आणि ते बसले तिथे, त्यांना एक ट्रॉपिकल डेझर्ट आयलँड आहे तिथे, ते शिप थांबवलेली होती. आणि त्यावरती, त्या आयलँडवरती त्यांनी काय केलं तर तिथे त्यांनी तिथे आसरा घ्यायचा, निवारा घ्यायचा असं ठरवलं. तर नेक्स्ट पेजवर आपल्याला बघितलं दिसतंय, बघा पिक्चर दिसतंय. तर तिथे काय दिलेलं आहे बघा, त्यांनी फार मोठं एफर्ट केलं, प्रयत्न केला. आणि त्याच वे तिथेच त्यांनी आयलँडवरती, ट्रॉपिकल डेझर्ट आयलँडवरती काय केलं की एक व्हेसल जे ट्यूब आहे, ट्यूब ज्या आहेत त्या ट्यूब घेऊन त्यांनी थोडंसं काय बनवायला सुरुवात केली, तर बोट बनवायला सुरुवात केली. आणि ट्रॉपिकल आयलँड रिझॉर्टवरती वेगळ्या ट्यूब घेऊन त्यांनी प्रयत्नांनी बोट बनवली. शिवाय फूड, ॲम्युनेशन्स हे जे काय आहेत ते पण तिथे थोडेसे घेतले, सेफली कॅरी करायला त्यांना ते आयलँडवरती बरं पडलं. त्यांनी त्यांच्याबरोबरच काय झालं, त्यावेळेस त्या ट्यूबचे वगैरे त्यांनी बोट बनवलेली होती. बघा पिक्चरमध्ये तुम्हाला दिसून येईल कसं ट्यूब जोडून वगैरे त्यांनी कसे बनवलेली आहे. आणि त्यांच्याबरोबरच दोन त्यांचे कुत्रे होते, डॉग्स होते. ते डॉगचे नाव होते टर्क आणि जुनो. स्वॅम जुनो जुनो हे स्वॅम करत त्यांच्या बाजूने जात होते. द शिप्स कॉर्गो ऑफ लाईफस्टाईल, त्यांच्या त्या शिप च्या ह्याच्यामध्ये लाईफस्टॉक बरासा होतं. कार्गोमध्ये गन्स ठेवले होते, पावडर गन्स आवश्यक होत्या. त्या गन्स पावडर अटॅक होऊ नये कुठलाही म्हणून गन्स वगैरे, पावडर वगैरे, दारुगोळा, बंदुका, पुन्हा कार्पेंट्री जे काही टूल्स असेल, सूत्रकाम लागणारे काही टूल्स, बुक्स होते काही, डिझेम्बल फिनान्स होते काही व्यवस्थित असे, म्हणजे जोडलेले पार्ट जोडलेले काही स्मॉल बोट त्याची बनवता येईल असं पार्ट बाजूला काढून ठेवणारे डिसेम्बल पिनान्स होते. न अँड प्रोव्हिजन्स ॲड ऑल्सो सर्वाइड, हे सगळ्या गोष्टी त्यांनी तिथे बरोबर ठेवलेल्या होत्या. नेक्स्ट काय बघा, ओवर द नेक्स्ट फ्यू डेज विलियम अटॅच्ड द फ्लोटेबल ओल्ड केक्स टू वन अनदर अँड बिल्ट अप दॅट कर्व अराउंड देम. आता बघा, मी अशी म्हणलं तुम्हाला ट्यूब्स घेऊन बोर्ड बनवलेलं आहे. काही दिवसातच विलियमने, फादरने त्यांच्या मुलांच्या फ्लोटेबल जे काय केक्स होते, ओल्ड केक्स होते, ते एकमेकाला जोडून काय केलं, त्यांनी एक बो बिल्ट अ बो अँड कर्व अराउंड देम, त्यांनी एक ते पद्धतीने केक्स घेऊन ते बाजूला बांधून बॅरल्स जे आहेत, फ्लोटेबल बॅरल्स आहेत, एकमेकाला हे करून ना अटॅच करून त्यांनी एक ते बनवलं व्यवस्थितरित्या बोट टाईप. द फॅमिली हॅड लँडेड सक्सेसफुली ऑन द आयलँड. आणि अशा रीतीने मग फॅमिलीबरोबर लँड झाली त्या आयलँडवरती, ट्रॉपिकल डेझर्ट आयलँड. दे सेटअप अ टेंट, आणि मग तिथे गेल्यानंतर त्यांनी काही केलं, एक टेंट बांधला. अँड सॉफ्टन द फ्लोअर विथ आर्म लोड्स ऑफ ग्रास दे कट अँड स्प्रेड टू सर देअर बेड्स. आणि मग तिथे त्यांनी टेंट बांधायला सुरुवात केली. दे बिकम टू अ ग्रो ऑफ ट्रीज. मग त्यांनी काय केलं, बरेचसे तिथं आजूबाजूला ट्रीज आहेत बघितलं. वन ट्री ग्रो वॉट लुक लाईक गॉड्स ऑन इट्स ट्रंक. एक असं झाड होतं की त्याला गॉड जे आहेत बिटरगाडसारखे, म्हणजे बिटरगाड जे असतं किंवा दोरी वापरा आपण म्हणतो, ते त्याला लटकताना दिसलं. मग फादर ते कोणाला बोलतो, तर फादर टोल फ्रीज द गॉड्स वुड मेक एक्सलंट बाउल्स अँड स्पून्स अँड दे कट डेम इन टू वेरियस युटेन्सिल्स. आता त्यांच्याजवळ काही भांडी वगैरे नव्हती, म्हणून त्याने ते बिटरगाड जो आहे, दुधी वापडा जो आहे, तो फादर विलियम जो आहे, तो फ्रीजला सांगतो की आपण ह्याचं काय बनवूया, बाउल्स बनवूया, चांगले स्पून बनवूया. आणि त्याने त्याला कट करायला सुरुवात केली त्याची युटेन्सिल बनतील म्हणून. आणि काही दिवसातच इलिझाबेथने इन्फॉर्म विलियम, इलिझाबेथने इन्फॉर्म केलं विलियमला की शी वॉन्टेड द फॅमिली टू मूव अ सेफर प्लेस. पण इलिझाबेथ म्हणजे विलियमची बायको होती, तिने सांगितलं की मला आपल्याला सेफर प्लेसला गेलं पाहिजे. देअर करंट कॅम्प वॉज नॉट ओनली एक्सपोज्ड बट ऑल्सो व्हेरी ड्राय अँड हॉट. त्यांना पुढे कॅम्प अतिशय म्हणजे ड्राय आणि हॉट आहे असं वाटत होतं. कॅम्प वॉज नॉट ओनली एक्सपोज, इफ दे बिल्ट हाऊस अप इन वन ऑफ द लार्ज ट्रीज दे वूड बी सेफ फ्रॉम जॅकल्स. आणि आपण काय करू, तर एक पुढे जाऊ आणि पुढे कॅम्पवर काय करू, एखाद्या असं आपल्याला उंचावरती असं घर बांधलं पाहिजे, टेंट केला पाहिजे, जेणेकरून लार्ज ट्रीवरती वगैरे आपण सेफ राहू, जॅकलपासून वगैरे जे काही वाईल्ड ॲनिमल्स आहे त्याच्यापासून आपण सेफ राहू. शी डिस्क्राईब अ परफेक्ट ट्री फॉर द प्रोजेक्ट, वन हूज ट्रंक वॉज नियरली 40 feet इन डायमीटर. आणि तिने एक ट्री सिलेक्ट केलं होतं तिचं डायमीटर 40 feet होतं. ब्रँचेस वर व्हेरी लॉंग अँड एक्सटेंडेड स्ट्रेट आउट ऑफ द फ्रॉम द ट्रंक.
ट्रंक मेकिंग देम परफेक्ट प्लॅटफॉर्म्स फॉर अ स्ट्रक्चर. अशा पद्धतीने ते जास्त डायमीटर असलेलं झाड ट्री घेतलं आणि त्याचा प्लॅटफॉर्म परफेक्ट तयार होईल घरासाठी. लेटर वेन डिटर्मिनिंग द हाईट ऑफ द लोएस्ट ब्रँचेस द फादर थ्रॉट द वॉइस ज्योमेट्री अँड हाऊ टू यूज ट्रायंगल्स टू मेजर बिग प्रोजेक्ट्स. मग विल्यमनी जे आहे त्यांना की कसे लोएस्ट ब्रँचेसपासून ज्योमेट्री शेपमध्ये वगैरे वेगवेगळे आपल्याला प्रोजेक्ट करता आवश्यक असणं म्हणजे त्या घर बांधण्यासाठी आवश्यक असलेले कसे ज्योमेट्री शेपमध्ये ट्रँगल शेपमध्ये म्हणजे तिथे मॅथ्स शिकवल्यासारखं सोडतात ज्योमेट्री शिकवल्यासारखं फादरने केलं त्या ब्रँचेसपासून ज्याचा उपयोग त्यांना त्या टेंट बांधायला येत होता. ही मेजर अ डिफाईन डिस्टन्स फ्रॉम द ट्रंक देन ही कॅल्क्युलेटेड अँगल्स युजिंग सेव्हरल मेजर ड्रॉड्स डिटर्माइनिंग दॅट द लोएस्ट ब्रँच वॉज 30 feet ऑफ द ग्राउंड. आणि जी काही लोएस्ट ब्रँच त्यांनी सिलेक्ट केली होती ती जवळजवळ 30 feet उंचाशी ग्राउंडपासून अशा पद्धतीने डिटरमाईन करून घेतलेली होती. सगळ्या ज्योमेट्री सर्व तिथे यूज झालेली होती. द मेन नॉटेड अ रोप ॲट सर्टन इंटरवल्स अँड अटॅच पीस ऑफ बॉम्बू इन द नेक्स्ट ईच नॉट. आणि मग काय केलं त्या लोकांनी ती रोप एक बांधली गेली त्या रोपला आणि त्यांनी पीसेस ऑफ बॉम्बू घेतलेले होते त्याचे ईच नॉट लाईक रोप बांधल्यानंतर दस दे क्रिएटेड देअर लॅडर. आणि मग त्यांनी काय केलं बॉम्बूचे ते पीसेस घेऊन त्याच्यावर रोप वगैरे बांधून त्याला नॉट वगैरे तयार करून तिथे त्यांनी लॅडर तयार केली शिडी तयार केली. फादर रिटर्न टू द बीच अँड कलेक्टेड ड्रिफ्ट वूड थिंकिंग इट वूड बी परफेक्ट टू बिल्ड अ स्लेज. आणि फादर नंतर बीचवर गेले आणि त्यांना स्लेज कम्प्लीट होईल या दृष्टीने त्यांनी तिथले ड्रिफ्ट वूड आणले रनर्स रॅदर दॅन व्हील्स. पण ते कसे असतात तर मॉलवर जे काही चाक आपण मॉलमध्ये जे साहित्य घेण्यासाठी आपण चेअर वापरतो बघा त्या चेअरला चाकावर चालणारी असते तसं त्यांनी स्लेज बनवली जेणेकरून कॅरी करायला बरं पडेल चाकून उचले असलेले. लेटर दे यूज टू ट्रान्सपोर्ट मटेरियल आणि ते नंतर त्यांना पुढे ट्रान्सपोर्ट मटेरियलसुद्धा वापरता येणार होते अशा पद्धतीने त्यांनी ते स्लेज तयार केली. मीनव्हाईल इलिझाबेथ अनाउन्स दॅट द गार्डन शी हॅड बीन टेंडिंग वॉज प्रोड्युसिंग हेल्दी प्लांट्स. आणि मग तिने एलिझाबेथने काही तिथे आजूबाजूलाच गार्डन वगैरे तयार करून त्यामध्ये हेल्दी प्लांट्स वगैरे प्रोड्यूस करायला सुरुवात केली. फॉर एक्झाम्पल कॉर्न असेल मका असेल मेलन असेल पंपकिन असेल लाल बोकडा वगैरे कोकुंबर काकडी मेलन्स वर ऑलरेडी ग्रोईंग आणि ऑलरेडी तिथे ते ग्रोईंग होत होतं बरंचसं काही व्हेजिटेबल्स आणि तिने प्रोड्यूस करायला अजून काही हेल्दी प्लांट सुरुवात केली. द नेक्स्ट डे ओनली द फादर अँड फ्रिज ट्रॅव्हल टू द वुड्स अँड एक्सप्लोर अँड फाइंडिंग सच एक्झॉटिक प्लांट्स ॲज वन विथ वॅक्सी फ्रूट फ्रॉम विच कॅन्डल्स वुड बी मेड. दुसऱ्या दिवशी काय झालं फादर आणि रिज अजून ट्रॅव्हलिंग करायला गेले जंगलामध्ये वूडमध्ये गेले आणि त्यांना पुढे असं वॅक्सी फ्रूट पाहिजे होतं जेणेकरून त्यांना काय होतं तर कॅन्डल्स फ्रॉम विच कॅन्डल्स ज्याच्यापासून बनतात असं वॅक्सी असं त्यांना ते फ्रूट पाहिजे होतं आणि त्याने ते डिस्कवर केलं ट्री रबरी सॅप जे आहे रबर जे ते रबरी सॅप आहे वॅक्स जिथं असेल त्या ते झाड सिलेक्ट केलं आणि त्याच्यापासून ते काय करू शकत होते कॅन्डल बनवू शकत होते. आणि शिवाय त्या नंतर त्यांनी काय केलं की रबरी जी सॅप आहे ते पण कलेक्ट केले ज्याच्याकडून ते काय बनवू शकत होते तर बूट्स ते कुड मेक बूट्स ऑल्सो. अशा पद्धतीने त्याने ते प्लांट शोधून बूट्स आणि कॅन्डल्स तयार करायला वॅक्सी फूड आणि बूट्स तयार करायला रबरी सॅप जे ट्री आहेत असे त्याने सिलेक्ट केले ज्याच्यापासून रबर मिळतो ते बूट्स तयार करण्याकरता ज्याच्यापासून वॅक्स मिळतो ते असे ट्रीज कॅन्डल बनवण्याकरता. थिंकिंग अहेड ऑफ द नेक्स्ट विंटर फादर डिसाइडेड टू क्रिएट अ सेफ प्लेस सेफ फ्रॉम द एलिमेंट्स अ स्ट्रॉंग स्टोरेज स्पॉट टू प्रोटेक्ट देमसेल्स अँड देअर बिलॉंगिंग्स. आता पुढे विंटर सीझन येणार असल्यामुळे थोडंसं फादरने ठरवलं होतं की आपल्याला सेफ प्लेस पाहिजे अजून स्टोरेज अजून काही ना काही वेळी आपल्या फॅमिलीचं प्रोटेक्शन झालं पाहिजे म्हणून फ्रीज केम अप विथ द आयडिया ऑफ अ केव. मग त्यांनी ठरवलं की आपण केवसारखं बांधलं पाहिजे काहीतरी केवसारखं. नॉट फाइंडिंग वन दे फाउंड अप अ कार्विंग आउट देअर ओन केव इन द रॉक. त्यांना केव तिथे तर कुठे भेटणार नव्हती म्हणून त्यांनी स्वतःच केव तयार करायचं ठरवलं. ऑन द स्मूथ सर्फेस ऑफ द रॉक फादर मार्क द डायमेन्शन्स फॉर अन ओपनिंग अँड दे पिक अवे ॲट द हार्ड सर्फेस विथ देअर ॲक्सेस चिझल्स हॅमर्स अँड शॉवल्स. त्यांनी काय केलं पिकअप केलं बरंचसं हार्ड सर्फेस तयार केला ॲक्सेस घेतले कुऱ्हाडचे करवत थातोडा शॉवेल्स वगैरे त्यांनी सर्व असं केव बनवायला सुरुवात केली केवसारखं घर बनवायला सुरुवात केली. ओवर द नेक्स्ट सेव्हरल डे द फॅमिली कट विंडोज इन द रॉक्स टू अलाव फॉर क्रॉस करंट्स ऑफ एअर अँड फॉर सनलाईट टू एंटर द केव. आणि पुन्हा बरंच अशा पद्धतीने कलेक्ट केल्यानंतर सगळे विंडोज करता वगैरे रॉक्स वगैरे बरेचसे किंवा सगळंच लाकूड वगैरे तर त्यांनी ते सनलाईट आणि एअर याव्या पद्धतीने केव तयार केली. वेन दे हॅड फिनिश त्यांचं सगळं संपलं दे हॅड
फोर रूम्स कंप्लीट विथ फायर प्लेस. दे नाव हॅड अ न्यू विंटर कॅम्प. विंटर येईपर्यंत त्यांच्या तर फोर रूम्स आहे त्या कंप्लीट झालेल्या होत्या व्यवस्थित. त्या कंप्लीट विथ फायर प्लेस, फायर प्लेस पण त्यांनी त्यामध्ये क्रिएट केलेला होता. बिकॉज ऑफ द लो लाईट द केव हाऊस दे हॅड बिल्ट फेल्ड ऑप्रेसिव्ह. टू रिमेडी दिस जे फादर फॅमिली अँड जॅक रिग अप अ न्यू लाईट. दे फाउंड अ बांबू पोल दॅट कुड रीच फ्रॉम द फ्लोअर टू द सिलिंग. देन आफ्टर सिक्युरिंग इट जॅक क्लाइम्ड ऑन द टॉप ऑफ द पोल अँड अँड हंग अ लार्ज ऑइल लॅम्प दॅट दे हॅड रिस्क्यूड फ्रॉम द शिप. आता काय झालं, तिथे जास्त उजेड नव्हता केवमध्ये, म्हणून काही त्यांनी ॲड केली पुन्हा हाऊसला की त्यांनी एक रेमेडी काढली त्याच्या फादर आणि जॅकने एक न्यू लाईट करायचं. मग त्याकरता बॉम्बू पूल त्यांनी जवळजवळ फ्लोअरपासून सिलिंगपर्यंत असा बॉम्बू पूल लावला आणि त्याच्यावरती मग त्यांनी एक टॉपला काय केलं तर एक ऑइल लॅम्प लावला, कंदील लावला, जेणेकरून घरामध्ये लाईट पडेल. वन डे दे फाउंड दॅट वन ऑफ द फॅमिलीज हर्ट्स हॅड बीन कम्प्लिटली डिस्ट्रॉइड अँड द कल्टिवेटेड फील्ड सराउंडेड हॅड बीन ट्रॅम्पल्ड अँड रुइन. देअर वर ह्यूज फुटमार्क्स एव्हरीवेअर अँड फादर सॉ मासिव डॅमेज टू द ट्रीज ॲज वेल ॲज मेनी ह्यूज फुटप्रिंट्स विच ही आयडेंटिफाय एज बिलॉंगिंग टू अन एलिफंट हर्ड. एक दिवशी काय झालं, त्यांचं हे घरसुद्धा कम्प्लिटली डिस्ट्रॉय झालं आणि आजूबाजूचं जे मशागत केली शेती होती, जे काही कल्टिवेटेड फील्ड होतं ते पण रुईन झालं होतं, नाश झालेलं होतं. आणि तेव्हा त्यांना फुटप्रिंट्स वेगवेगळे दिसत होते. ते फुटप्रिंट्स ह्यूज फुटप्रिंट्स कोणाचे होते, तर तिथे एलिफंटचा हर्ड आलेला होता, कळप आलेलं होता एलिफंटचा, आणि एलिफंट सगळ्या येऊन गेल्यामुळे त्यांनी ते सर्व डॅमेज केलेलं होतं. द नेक्स्ट मॉर्निंग फॅमिली बिगन टू डिझाईन अ न्यू डिफेन्स टू डिस्करेज ऑल वाईल्ड ॲनिमल्स फ्रॉम एंटरिंग देअर कल्टिवेटेड लँड्स. दे ऑल्सो फिनिश देअर आयडियाज अबाउट द न्यू रेसिडेन्स या रादर दॅन बिल्डिंग अ हाऊस ऑन स्टील्स विच द एलिफंट्स कुड नॉक डाऊन इझिली. दे वूड यूज फोर स्ट्रॉंग ट्रीज ग्रोईंग इन अ स्क्वेअर नियर वन अनादर ॲज अ फाउंडेशन. द ट्रीज वर ऑफ इक्वल साईज अप्रॉक्सिमेटली 12 feet अपार्ट. दस दे बिल्ड अनादर सेफ होम. आता मग नेक्स्ट मॉर्निंग फॅमिलीने ठरवलं की असं डिझाईन केलं पाहिजे घर की वाईल्ड ॲनिमलपासून कोणताही धोका होऊ नये. आणि फायनलाइज अशी ॲड केली पाहिजे की न्यू रेसिडेंटांचा असा पाहिजे की एलिमेंट त्याला सहजासहजी तोडणार नाही, इतकं स्ट्रॉंग त्याला झाडाचे लाकूड घेणं आवश्यक आहे फाउंडेशन करता, इक्वल साईजचं घेणं आवश्यक आहे. 12 feet त्यांनी ते अप्रॉक्सिमेटली घ्यायला सुरुवात केली इक्वल साईजचे ट्रीचे तुकडे आणि ते सेफ होम बनायला सुरुवात केली. 10 years पास झाले, आता यंग बॉयज आहे ते यंग मेनमध्ये कन्वर्ट झाले. पॅरेंट्स त्यांना प्राऊड फील वाटायला लागलं. दे कॉल द आयलँड न्यू स्विझरलँड. आता त्यांनी ते आयलँड जे होतं ट्रॉपिकल आयलँड त्याचं न्यू स्विझरलँड हे नाव दिलं. मेनी ॲडव्हेंचर्स ऑकर ओवर द इयर्स आणि त्या 10 वर्षामध्ये बरेचसे ॲडव्हेंचर्स घडून गेलेले होते. देन ऑन द शोअर ऑफ अनादर आयलँड फ्रीज हॅड नॉकड डाऊन अँड अल्बस्ट्रॉस विच वॉज थ्रेटनिंग टू अटॅक हिम अँड फाउंड अ रॅग टायर्ड ऑन द लार्ज बर्ड्स लेग. ऑन द रॅग वॉज अ मेसेज दॅट अँड इंग्लिश वुमेन हॅड बीन स्टँडेड ऑन द स्मोकिंग रॉक. फ्रीज हॅड नो आयडिया हाऊ ओल्ड द मेसेज वॉज. हिज फादर सजेस्टेड दॅट स्मोकिंग रॉक साऊंडेड लाईक अ रेफरन्स टू अ वॉल्केनो. सिन्स देअर वॉज नो वॉल्केनो इन द विसिनिटी द बर्ड माईट हॅव कम फ्रॉम हंड्रेड्स ऑफ माइल्स अवे. हॅवर फ्रीज फेल दॅट समवन नीडेड हिज हेल्प अँड ही वॉज नीटर पॅन टू डू हिज बेस्ट टू फाईंड द सेंडर. बिफोर रिटर्निंग होम ही हॅड रिटर्न हिज ओन नोट ऑन द रॅग रिटायर्ड इट टू द अल्बेस्ट्रॉस लेग अँड हॅड वॉच द बर्ड फ्लाय ऑफ. The note had whoever received it, don't despair, help is near, please then successfully rescue the young woman, Jenny Monstrous. Though shy at first, soon she got used to living with the Robinson family. नंतर त्यानंतर काय झालं, एकदा आयलँडच्या किनाऱ्यावरती फ्रीज हे थोडं काहीतरी अल्बेस्ट्रॉस जो पक्षी आहे त्याने अटॅक केला होता फ्रीजवरती. आणि अटॅक केल्यानंतर ते जेव्हा तो बघतो तो त्याला मारतो, मग फ्रीज त्याला मारतो अल्बेस्ट्रॉसला. आणि त्याला तेव्हा त्याच्या पायाला एक चिठ्ठी अडकलेली दिसते, त्यावरती काहीतरी मेसेज असतो. तर ते मेसेज होती कोणीतरी एक वुमेन धोक्यामध्ये आहे स्मोकिंग रॉकच्या तिकडे, असे तिथे लिहिलेलं होतं. मग त्यावेळेस तो त्याच्या वडिलांशी चर्चा करतो आणि वडिलांची चर्चा करल्यानंतर त्याला तो बोलतो की माझी गरज आहे कोणाला तरी. आणि मग त्यांनी डिटरमाइन करतो आणि ठरवतं की आपण नंतर त्या बर्डच्याच त्याला पायाला बांधून एक नोट लिहून द्यायची की मी येईन, मी जवळच आहे, आम्ही मदतीला येईन, असं तो तिथे एक नोट पाठवतो त्याच्याबरोबर. आणि तो फिश त्या जी कोण आहे त्याला वाचवायला बघतो, इंग्लिश वुमन असते आणि तिला तो वाचवतो. जेनी मॉन्स्टर्स हे तिचं नाव असतं. आणि मग अशा पद्धतीने तो तिला नंतर घेऊन त्यांच्याच फॅमिलीमध्ये आणतो. देन नेक्स्ट काय होतं, वन डे दे सॉ अ शिप विच हॅड लेड अँकर अँड एन्कॅम्पमेंट हॅड बीन सेटअप टू ऑन वन ऑफ द स्मॉलर आयलँड. आफ्टर चेकिंग द पीपल थ्रू देअर स्पाय ग्लास फ्रीज अँड हिज फादर डिसाइडेड टू अनाउन्स देमसेल्स आफ्टर दे हॅड रिटर्न होम अँड क्लीन इट अप. दे डिडंट वॉन्ट द क्रू टू थिंक दे वर सॅवेजेस.
next day father and Fizz and father met the captain and told him their own history as well as Jenny's. To everyone's surprise, it had Jenny's father who had inspired the captain's search, and he believed his daughter was still alive. So after 3 years, the captain had decided to attempt to find her. बघा, एके दिवशी मग अजून एकदा काय होतं, एक शिप बघतात ती लोकं आणि शिपला हुक वगैरे अडकवलेलं आहे. आणि ते शिप आलेली बघितल्यानंतर फ्रीज आणि फादरला वाटते की हे कोणी सॅवेजेस वगैरे आहेत का, अटॅड अटॅक करणारे किंवा कोणी इतर असे लोक आहेत का ज्यांच्यापासून आपल्याला धोका आहे. पण जेव्हा त्यांना कळतं, म्हणजे ते भेटतात तर त्यांना कळतं की ते कॅप्टनच आहे त्यामध्ये. मग ते कॅप्टनशी दुसऱ्या दिवशी बोलतात की आम्हाला इथे एक अशी अशी वुमेन जी आहे जेणी सापडलेली आहे, हिस्ट्री सांगतात. तेव्हा ती हिस्ट्री सांगितल्यानंतर कॅप्टन हा इन्स्पायर्ड होतो, कारण ती मुलगी जी असते ती कॅप्टनचीच मुलगी असते. ती 3 वर्षापासून गायब असते आणि ती त्यांना सापडली त्यानंतर. विथ अ बस्ट ऑफ सेलिब्रेशन, मग तिथे तिथेच ते सेलिब्रेशन करतात. कॅप्टन फॅमिली, ह्यांची फॅमिली, स्विस फॅमिली, सगळे पॅसेंजर्स जे आहेत क्र्यूवर आलेले, ब्रिटिश वेसल हेडेड टुवर्स न्यू स्विझरलँड, एव्हरी वन त्या न्यू स्विझरलँड ते एन्जॉय करतात. आणि एव्हरी वन वॉज अमेज बाय द प्रॉस्पिरिटी अँड गुड हेल्थ ऑफ द सर्वायवर. सगळ्यांचे जीवन त्यांचे ते गुड हेल्थबद्दल प्रे करतात आणि एन्जॉयमेंट करतात. ॲज द डे एंडेड, तो दिवस संपतो, फादर रिअलाइज द डिसिजन्स मस्ट बी मेड अबाउट शी हू वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड अँड रिटर्न विथ द शिप. आता मात्र फादर तो विलियम निर्णय देतो की कोण जाईल त्या शिपबरोबर रिटर्न आपापल्या ठिकाणी आणि कोण इथं थांबेल. इलिझाबेथ अँड हर हजबंड डिडंट विश टू लिव्ह एनिवेअर बट ऑन द आयलँड. इलिझाबेथ आणि विलियम तिथेच थांबायचं ठरवतात न्यू स्विझरलँडला. ते तिथून जाणार नसते, जायला तयार नव्हते. दे हॅड बीन देअर फॉर अ सो लाँग अँड हॅड ग्रोन यूज टू देअर लाईफ. जेनी आस्क इफ एनी वन वूड सपोर्ट हर रिटर्न टू इंग्लंड. जेनी विचारते की मला कोणी सपोर्ट केलं, मी इंग्लंडला जाईन. फ्रीज वॉज द फर्स्ट टू रिस्पॉन्ड. फ्रीज पहिल्यांदा रिस्पॉन्स देतो जेनी बरोबर तिकडे शिपमधून जायला. शी ऑफर्स शिअर्स फॉर अस अँड हू वर गोईंग टू एफर्ट युरोप. अर्नेस्ट ऑन द अदर हँड वॉन्टेड टू स्टे ऑन द आयलँड. अर्नेस्ट आहे तिथं स्टे आयलँडवरती राहायला मागतो. जॅक ऑल्सो डिसाइडेड टू स्टे बॅक. जॅकसुद्धा तिथे स्टे बॅक म्हणतो. फ्रान्स तिथेच थांबायला जॅकसुद्धा तयार होतो. जॅक आणि अर्नेस्ट विलियम आणि इलिझाबेथबरोबर थांबायला तिथेच न्यू स्विझरलँडला रेडी असतात. पण फ्रान्स जो आहे ते यंगेस्ट बॉय डिसाइडेड टू जॉईन फ्रीज इन लिव्हिंग. फ्रान्स जो आहे तो फ्रीजबरोबर जायला तयार होतो. पुढे फ्रान्स वॉन्टेड अ चान्स टू रिसिव्ह अन अकॅडमिक एज्युकेशन. फ्रान्सला पुढे अकॅडमिक एज्युकेशन कम्प्लीट करायचं असतं म्हणून. बिफोर फ्रीज लेफ्ट ही टोल्ड हिज पॅरेंट्स ऑफ हिज लव्ह फॉर जेनी अँड हिज विश टू मॅरी हर. आणि हे सोडण्याआधीच फ्रीज सांगतो की मला जेनीवर लग्न करायचं आहे आणि मॅरेज लग्न करायचं आहे, माझं लव्ह आहे तिच्यावरती, असं सर्व तो पॅरेंट्सला कबूल करतो, सांगतो फ्रीज. द फादर हॅड केप द रेकॉर्ड ऑफ ऑल द ॲडव्हेंचर्स अँड दे हॅड ऑन द आयलँड. ही हँडेड ओवर द जर्नल्स टू द कॅप्टन टू बी पब्लिश देन द शिप डिपार्चर. आणि जो फादर आहे मग फ्रीज आहे 4 मुलांचा, तो काय करतो, सर्व रेकॉर्ड ॲडव्हेंचरचं तो कॅप्टनच्या ताब्यामध्ये देतो, कॅप्टनच्या हातात देतो जर्नल वगैरे जे आहे जे एक निर्णय करून ते पब्लिश व्हावं, आमचं जे ॲडव्हेंचर्स आहे ते सर्व पब्लिश व्हावं. आणि मग अशा पद्धतीने ती कॅप्टनची शिप ही युरोपला डिपार्ट होते. ओके स्टुडंट्स, नाव See my next videos also. I will make it quick of SSTs and others also. I will try to give you. So don't forget to see my videos. Thank you.